नमस्कार, आम्ही सारे खवय्ये कोपॉड बाय संतूर पीसी ज्वेलर्स पितांबरी रुची आना द रीच टेस्ट स्पेशल पार्टनर हर्षित सिरप चाचा भागात मी संकर्षण तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून उत्साहात स्वागत करतो. मंडळी, प्रत्येक गावाची एक वेगळी ओळख असते. तिथली माणसं वेगळी असतात, वेगळी माती, वेगळी माणसं, वेगळ्या चवी, वेगळी भाषा, सगळंच वेगळं असतं. आता उदाहरणार्थ आपली मुंबई असं म्हणल्यानंतर चेहऱ्यावरती एक छान हसू येतं, मज्जा येते, हो की नाही. या मुंबईची ना जातकुळीच वेगळी, वेगळीच माणसं आहेत. वेगळी म्हणण्यापेक्षा मिक्स्ड कल्चर आहे, सगळं कसं एकत्र आहे. भाषा वेगवेगळ्या आहेत, खाणं वेगवेगळं आहे, माणसं वेगवेगळी आहे, कुठून कुठून आलेली आहेत, आणि वेगळीच मायानगरी अशी ही मुंबई आहे. असं म्हणतात की या मुंबईमध्ये एखादा माणूस एक दिवसासाठी जरी आला तरी तो या मायानगरीच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. आता आज ज्या ताई आपल्याकडे आलेल्या आहेत त्या आहेत मूळ इंदौरच्या. इंदौर एक वेगळं शहर आहे, त्याची एक वेगळी ओळख आहे, आणि तेही शहर प्रेमात पडण्यासारखंच आहे. पण असं असलं जरी तरी या ताई आता मुंबईच्या मात्र खूप प्रेमात आहेत. चला मग या ताईंचं स्वागत करूयात, गप्पांनी सुरुवात करूयात भागाला, त्यांनाही आपल्या खवय्येगिरीमध्ये सामील करून घेऊयात, आणि मग वळूयात छान छान पदार्थांकडे. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. काय आपलं संपूर्ण नाव? सौ अंजली मिलिंद बेहरे. कुठल्या आहे तुम्ही प्रॉपर? मी इंदोरची. इंदोरच्या? इंदोर एमपी. क्या बात आहे. मग तिकडे आता कोण कोण असतं? तिथे सगळे नातेवाईक आणि माहेर तिथे, सासर तिथे, फ्रेंड्स तिथे. बर. आम्ही इथे प्रमोशनवर आलो होतो आणि आता जायची तयारी पण आहे. आता जाणार तुम्ही मुंबई? हा, तिथे ट्रान्सफर होणार आहे, जाणार आहे. कुणाची? तुमची का तुमच्या मिस्टर? मिस्टर माझे अणुशक्तीनगर मध्ये मुंबईला. बर. आणि आता परत त्यांची बदली तिकडे? हा. किती वर्षांपूर्वी इकडे आला होता? त्यांना 3.5 वर्ष झाले. मी थांबले होते, माझ्या मुलाचं इंजिनिअरिंग राहिलं होतं, तर 1 वर्ष मी तिथे होते त्याच्या बरोबर. त्याचं झालं मग इथे आले. मला 2.5 वर्ष झाले. बर. इंदोर म्हटल्यानंतर मला तरी पहिल्यांदा डोळ्यासमोर काय येतं ते तुमच्या लक्षात आलं असेल. इंदोरला सराफा गली ना? हो, सराफा गली. खाऊ गली. रात्री 8:30-9 ती चालू होते. ती एक दोन मॅडम, तुमच्या त्या गल्ली मध्ये इंदोरच्या मी 3 वाजेपर्यंत होता, मुगाचा शिरा खात होतो. त्याच्यानंतर तिथे पण मी तर 12 वाजेपर्यंत येऊन गेलो होते घरी. पण राहतात 2-3 वाजेपर्यंत शॉप उघडे राहतात तिथे. वा वा. पण मग आता इथून गेल्यानंतर मुंबईची आठवण येईल? खूप जास्त गेले. काय, या 2.5 वर्षात मी खूप फिरले. काही शनिवार रविवार यांना सुट्टी राहते. बर. खूप फिरले, खूप शॉपिंग केली, आणि लोक पण खूप आले इथे भेटायला. काकी इंदोरहून इथे सगळे नातेवाईक घेऊन गेलेले, चांगलं त्यांना सगळं फिरवलो आम्ही, आणि खूप इथलचे जे मेन आयटम्स आहेत ते खाऊ घातले. बर. काय इथे मुंबईत काय काय फिरलं आणि काय काय खाल्लं? मी मेन तर सगळ्यात पहिले सिद्धिविनायक. गणपती बाप्पा? गणपती बाप्पा जरूर येते. जसं आमच्या इथे खजराना मंदिर आहे, तुम्ही गेला असाल इंदोरला. बरोबर. तसं मग गेटवेला गेलो, मग अलिबाग वगैरे जवळपास सगळं फिरलो. खंडाळा इकडे आल्यावर तुम्ही काम करूच दिलं नाही असं दिसतंय मला. 2.5 वर्षात खूप फिरवले वाटतं. शनिवार रविवार बाहेर, आणि मग नातेवाईक येते त्यांना घेऊनच जावं लागतं ना फिरायला. करेक्ट करेक्ट. इथे तुम्ही खाल्लंही बरंच काय काय असं म्हणालात. हा. मुंबईतले कुठले पदार्थ तुम्हाला जास्ती? जास्त तर तोच मेन वडापाव, तो मेन आहे, मला आवडतो असा. का की जे इथे खातो ना ते आमच्या इथे नाही बनत, त्यांना तसा टेस्ट नाही येत. काय आता मला माहिती नाही कशाने, पण इथलचा जो वडापाव ना त्याच्यात टेस्ट आहे. तसाच मी तिथे करते तो टेस्ट नाही आहे, ते करून पाहिलं मी. बरोबर. आणि बाकी सगळं चायनीज, साऊथ इंडियन वगैरे सगळं, आपली मिसळ पाव वगैरे सगळं बास झालं. नाही, कारण काय होतं मुंबईमध्ये कसं आहे, कल्चर सुद्धा सगळं मिक्स असल्यामुळे सगळ्या भाषा, सगळी माणसं, सगळे खाद्यपदार्थ, असं काही नाही जे मुंबईत मिळत नाही मिळत. हो. त्याच्यामुळे मुंबईची एक थोडी मजा यायला लागते. आज आमच्यासाठी आता आपण जरा मुख्य हेतूकडे वळूयात. किचन मध्ये जे पदार्थ करणार आहात वो क्या है? कुछ इंदोरी स्पेशल बनाने वाले हो? नाही, इंदोरी स्पेशल तो नहीं बोलेंगे. उपासाचे पुरी चाट बनवती आहे मी. बर. आणि दुसरं आहे रबडी मालपुआ. बर. पण रबडी मालपुआ हे खाऊगल्ली मध्ये? हा, अरे खूप खूप मिळतं खाऊगल्ली आणि सगळंच मिळतं तिथे. बरोबर. पण आमच्या इथे जे मेन आहे तिथे सांगते मी, एक भुट्ट्याचा किस खाल्ला असेल तुम्ही ते, आणि हे मालपुए, गुलाबजामुन, रबडी आणि हे दूध जलेबी, हे सगळं फेमस आहे तिथे. आणि गराडू, या थंडीच्या दिवसात गराडू मेन तिथे मिळतात, तळून मसाला टाकून देतात. लगेच बघा इंदोरच्या आठवणी कशा ताज्या झालेल्या आहेत. आता आपण एक काम करूयात, गप्पा आपल्या अशाच चालू ठेवूयात, किचन कडे जाऊयात, आणि तुम्ही जे आमच्यासाठी पदार्थ सिलेक्ट केलेले आहेत ते पाहूयात. चालेल? ठीक आहे. चला मंडळी, लगेच जाऊयात किचन कडे आणि पाहूयात पदार्थ. चला मंडळी, अंजलीताई आपल्यासोबत आपल्या किचन मध्ये आलेले आहेत. आपण पहिला पदार्थ त्यांच्याकडनं पाहूयात. तयार ना? तयार. काय रेसिपीचं नाव आहे? उपासाची पुरी चाट.
उपासाची पुरी चाट. बरं, याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात, मग आपण कृतीकडे जाऊया. फळाई चुडा, भाजणी पीठ आहे, डाळिंबचे दाणे, कोथिंबीर, उकळलेला बटाटा आहे, हिरवी चटणी, दाण्याचं कूट आहे, हिरव्या मिरच्या आणि चिंचगूळ चटणी, जिरं, तिखट मीठ. ओके, उपासाची पुरी चाट साठी लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलेलं आहे. ही चिंचगुळाची चटणी जरा इंटरेस्टिंग दिसतीये मला, जरा घट्ट आहे, छान, वा 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 वा, मजा येणार आहे खायला. बरं, या हिरव्या चटणीमध्ये काय काय आहे? कोथिंबीर आहे, हिरव्या मिरच्या, दाण्याचं कूट, जिरं, लिंबू, मीठ. बरं, असं सगळं घालून हिरवी चटणी केली आहे. ओके, आपण आता कृतीकडे वळूयात. काय करायचं पहिले? एक बाउल द्या. हा, भाजणीचं पीठ द्या. ओके, बघा किती लागणार आहे. हा द्या. पुरे 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 काय तिखट? बर, तुम्ही जसं खाता. तुम्ही कसं खाता? मी तर तिखट खाते, जास्त लागणार. बस टाका. किती लागणार? हा बस, आता हिरवी, आपण हिरवी मिरची पण टाकतो ना. ओके, दाण्याचं कूट, मीठ. बर, दाण्याचं कूट मला वाटतं भाजून घेतलेलं आहे. हा, भाजून त्याला मिक्सर मध्ये ग्राइंड केलं. करेक्ट, थोडस दातामध्ये येईल, चांगलं वाटतं ना. कोथिंबीर, कोथिंबीर थोडस, जिरं, कोथिंबीर पुरे की? हा हा चालेल, मग गार्निश करायला ठेवायची. लागेलच आपल्याला हे जिरं. जिरं, पाणी द्या मला. ओके, पाणी आपण घातलंय. हा, पाणी घातलं. आता पहिले आपण पॅन गरम करू, तेल टाकू त्याच्यात, तेव्हापर्यंत हे होईल आपलं. ओके ठीक आहे, आपण पॅन गरम करायला ठेवूया. तेल बघा किती लागणार आहे. हा बघा, लागेल लागेल. आपण आता हे तेल गरम करत ठेवूयात, तोपर्यंत हे मळून घेऊया. घ्या मळून. तुमच्या अजून काय काय हॉबीज आहेत? कारण तुम्हाला मुंबई आवडली असं तुम्ही आता आम्हाला सांगितलं. मेन हॉबी तर हेच, खायचं आणि खेळवायचं. बर, अजून? आणखीन फिरायचं. आम्ही सगळं फिरलेलो, आमचं इंडिया झालेलं आहे, फक्त एक हिमाचल राहिलंय, बाकी झालंय. हिमाचल काय आता होऊन जाईल? हा, ते राहिलंय. ते ज्योतिर्लिंग करायचे होते ना आम्हाला, ह्या करता आमचं सगळं फिरणं झालं. पण मग थोडं पाणी टाका. पाणी लागेल थोडस. हे एवढं फिरायचं हा हट्ट तुमचा असतो का मिस्टर मनानीच नेतात? मिस्टर घेऊन जातात. अच्छा, घेऊन जातात. मला वाटतं तुमचा हट्ट असतो. नाही नाही, ते पण त्यांना पण फिरायचा खूप शौक आहे. अच्छा, ओके, हे आपण मळून घेतलंय. आता काय करायचंय? पुऱ्या करायच्या. पुऱ्या करायच्या, घ्या मग पुऱ्या करून. थोडस तेल द्या की हातात चिपकणार नाही. बर ठीक आहे, आपण वाटीत घेऊया का? नाही, ह्याच्यातच थोडं साईड मध्ये टाका. आणि हे आपल्याला शालो फ्राय करायचे. उपासाची पुरी चाट हा पदार्थ आपण करतोय, पण त्याच्यासाठी लागणारी पुरी ही तितकीच महत्वाची आहे की नाही. मग आम्ही ही पुरी छान अशी हाताने थापून घेतो, ही शालो फ्राय करून घेतो, पण आपल्याला एक दोन नाही चालणार, खूप करायला लागते. तब्येतीने म्हणजे एकदम. आम्ही सारे खवय्याच्या सगळ्या टीमला खाऊ घालू ना. एवढं आपल्याला खाऊ घालणं इतकं पाहिजे सगळं. चला, पुऱ्या तळून झालेले आहेत, वळूयात पुढच्या कृतीकडे. काय करूया आता? पहिले बाउल घेते, त्याच्यात बटाटे घेते. इकडे मुंबईत तुमच्या मैत्रिणी वगैरे झाल्या की नाही? हो, भरपूर भरपूर. ही हिरवी चटणी. हा, हिरवी चटणी आणि चमचा द्या. बघा इतकी लागणार आहे. बस बस बस, चालेल. मला परत एकदा जरा त्या हिरव्या चटणी मध्ये काय काय सांगा ना. कोथिंबीर, मिरची, दाण्याचं कूट, निंबू, मीठ, जिरं. याच्यामध्ये आपण पुदिना ऍड करू शकतो. हा, पुदिना, जे ज्यांना चालतं उपासात ते करू शकतात. बरोबर, त्याच्यात थोडस मीठ टाका. पुरे आता फक्त सर्व करायची आहे, तर त्याला डेकोरेट करायचं. आता डेकोरेट करायचं फक्त. ओके, आपण ह्याच्यामध्ये घेऊयात आणि डेकोरेट करायच्या कृतीकडे वळूयात. हे बघा, मी घेते, तुम्ही ठेवा, मी पाहते. बरं ठीक. बटाटा आणि हिरवी चटणी याचं जे आपण मिक्सर केलं होतं ते आपण त्या पुरीवरती लावतोय. ग्रेट. उपासाची पुरी चाट मला वाटतं अंतिम टप्प्यात आलेली आहे. पुढची कृती काय? ती गोड चटणी, चिंचगुळाची, ती पण लावायची. जसं तुम्हाला लागेल कमी जास्त. बर, जसं लागेल करू नका. तिखट गोड असं काय आपल्याला बंधनच नाही, सगळं भरपूर आणू शकतो. चाट ना, चाट. बरोबर आहे, तुम्ही म्हणता अगदी बरोबर आहे. चाट हा अर्धा आयटम आपण दिसण्यावरतीच त्याला भाळतो. आता डाळिंबाचे दाणे असं लावून द्या थोडस. बरोबर ना? हा हो, आणखीन टाकलं तर सांग दिलं. आता याच्यावरती काय? चिवडा. हा उपासाचा चिवडा, क्या बात है.
कोथिंबीरने आपण त्याच्यावरती गार्निशिंग केलेलं आहे. परत डाळिंबाचे दाणे एक दिसायला चांगलं दिसेल ना. क्या बात है, वाह, क्या बात है. सजावट झालेली आहे, पूर्ण झालेला आहे पदार्थ ज्याचं नाव आहे उपासाची पुरी चाट. चटपटीत आहे, खमंग आहे, टेस्टी आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. उपासाचे चाट करण्यासाठी लागणारे साहित्य: बटाट्याचा फराळी चिवडा, भाजणीचे पीठ, डाळिंबाचे दाणे, हिरवी चटणी, कोथिंबीर, उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, चिंचगुळाची गोड चटणी, जिरं, लाल तिखट, शेंगदाण्याचं कूट आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये भाजणीचं पीठ, तिखट, हिरवी मिरची, दाण्याचं कूट, कोथिंबीर, जिरं आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. मळलेल्या पिठाच्या पुऱ्या बनवून घ्याव्यात. तयार पुऱ्या नंतर शॅलो फ्राय करून घ्याव्यात. एका काचेच्या भांड्यामध्ये उकडलेला बटाटा आणि हिरवी चटणी घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. तळलेल्या पुरीवर बटाट्याच्या एकत्रित मिश्रणाची चटणी, चिंचगुळाची गोड चटणी, डाळिंबाचे दाणे, फराळी चिवडा, कोथिंबीर आणि पुन्हा डाळिंबाचे दाणे घालून डिश सर्व्ह करावी. चला मंडळी, आता आपण दुसरा पदार्थ पाहणार आहोत आणि ह्या रेसिपीचं नाव आहे रबडी मालपुआ. रबडी मालपुआ. आता मला वाटतं गाडी इंदोर कडे वळली आहे जरा. पहिला पदार्थ हा सगळ्यांसाठी होता, एकतर तो उपासासाठी चालणारा होता आणि चटपटीत होता. आता रबडी मालपुआ म्हणजे एकदा खाल्लं की असं होऊ शकतं आपलं. होऊ शकतं, बरोबर ना. जास्त खाल्लं की एक दोन पीस खाल्ले तर काही नाही, पण जास्त खाल्लं की झोप येईल मस्त. बर ठीक आहे, याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया मग कृती सांगा. तयार रबडी आहे, कॉर्नफ्लोअर आहे, तूप आहे, साखर, वेलची पूड आहे, मैदा आहे, ड्रायफ्रुट्स आहे, हा आणि दुधात केशर टाकले. ओके, लागणारं साहित्य आपण पाहिलंय. मला फक्त एक सांगा, ही रबडी बाहेरून विकत आणली आहे? नाही नाही, मी केली आहे. अहो तुम्ही केली आहे? कशी केली आहे सांगा बरं. हिला दूध आटून केली आहे पण ह्याच्यात साखर नाही टाकली. बर, फक्त दूध घातलं? हा दूध आहे, कारण की साखर टाकली की ह्याच्यात ते काय पडतील मालपुए. आपल्याला असे ब्राऊन कलर असे रेडिश थोडस राहते ना, जरा तांबूस असतो, तांबूस, हा तसं करायचं. आणि साखर टाकली ना तर थोडस डार्क कलर येईल. बर, ज्या करता ते साखर नाही टाकली, म्हणजे फक्त दूध आटून तुम्ही रबडी केली. पण मग ह्याला किती वेळ लागला? 4 तास लागले मला. मध्य आचेवर करावं लागतं, मध्य आचेवरती ते करावं लागतं. 4 तास लागलेत आमच्या मॅडमना, हो की नाही हो. आणि तेव्हा कुठे ही रबडी तयार झाली त्याच्यामध्ये साखर नाहीये. पण कारण फार महत्वाचं आहे की साखर जर आधीच घातली तर ते काळं पडू शकतं, बरोबर. चला आपण आता कृतीकडे बोलूया. काय करायचंय आता? पहिले आपण पाक करू साखरेचा. गॅस लावून घेऊया. वा, आता पाणी पाणी लागेल लागेल लागेल. बस बस पुरे. ओके, तिकडे ढवळायला चमचा आहे. आता मला वाटतं पाक व्यवस्थित होत आलेला आहे. झालं, आता तुम्ही ते केशट केशट त्याच्यामध्ये घालायचं. हो बर. आणि वेलची, दोन्ही टेस्ट पण येईल, कलर पण फ्लेवर पण येईल, बरोबर. हे पण झालाय पाक. करेक्ट. आणि आता ह्याच्यात वेलची पूड. आता मी गॅस बंद करते. हो करा करा. वेलची पूड आणि केसर आपण त्याच्यामध्ये ऍड केलं. साखरेचा पाकही तयार झालेला आहे. आपण तूप पॅनवरती इथे घेतलेलं आहे. आता आपल्याला पुढची कृती करायची. चला काय करायचंय? मला एक स्पून दे. हो हा घ्या. ना मी रबडी घेते. बर घ्या. ओके, रबडी आपण घेतली. पुढे काय स्पून दे मला. ह्याच्यात जितकं थोडस घट्ट होईल तसं आपण एक मैदा घेतोय. बर. आणि एक चमचा थोडस कॉर्नफ्लोअर घेतोय. बर, जरा घट्ट पण येण्यासाठी. हा थोडस घट्ट पण. बर ठीक आहे, मिक्स करून घ्यायचं. तसा करायला खूप सोपा आहे हा पदार्थ. खूप सोपा आहे. मी साखरेचा पाक, केसर आणि वेलची घालून जरा फ्लेवर्ड करून घेतला. फक्त हे रबडीमध्येच टाइम लागतो. बरोबर बरोबर. चांगला मिक्स करायचं ह्याला. बर, मी हा पदार्थ नक्की घरी ट्राय करून पाहणार, म्हणजे करायला लावणार, कारण मला फार आवडतात गोड पदार्थ. मला वाटतं व्यवस्थित मिक्स झालेला आहे. थोडस आणखी ह्याच्यात काही पाणी वगैरे ऍड करायची गरज नाही. ठीक आहे. परत आपल्याला हे तुपात तळायचंय का? हा तुपात तळायचं. गॅस लावून घेऊया. हा तूप आपण गरम करत ठेवलंय आणि मिक्सर ही तयार झालेलं आहे. आरामाने एक एक असं सोडायचं. सोडायचं बरं. हे मंदाचेवरती मध्यंतरी आम्ही सारे खवय्ये मध्ये
खाऊ गली स्पेशल नावाची एक सिरीज केली होती. अच्छा. मुंबईतल्या वेगवेगळ्या गल्लींमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काय काय छान खायला मिळतं ते आम्ही ट्राय केलं होतं. तर त्याच्यामध्ये एक मालपुवा सुद्धा आम्ही खाल्ला. तो इतका इंटरेस्टिंग होता. तो कशाचा होता? ह्याच्या मिश्रण हेच होतं, पण याच्यामध्ये अंड फेटून घालून त्याचं मिक्सचर करून, म्हणजे नॉनव्हेज प्रेमियांसाठी तशाही पद्धतीने एक वेगळा मालपुवा. पण चव विचाराल तर क्या बात, अप्रतिम. वा, मला वाटतं आता मालपुवा तळून होत आलेला आहे. आणि हे तळून झालं की मग पुढे काय करायचं? पाकात टाकायचं आणि सर्व्ह करायचं ड्रायफ्रूट टाकून. फॅन्टॅस्टिक. अजून कुठले कुठले पदार्थ तुम्ही घरीच ट्राय करून पाहता? मी तर काय नॉनव्हेज खात नाही, व्हेज आहे. तर जितके व्हेज आहे सगळे ट्राय करते. बर, तुमच्या मुलाची तर एकदम चंगळ असेल. हो, त्याला पण माझ्या हाताचं खूप आवडतं. का की बाहेर काय सगळं त्याने जास्त तिखट वगैरे राहतो ना, घरचं आपण स्वच्छ करून वगैरे व्यवस्थित करतो. बरोबर. इकडे आल्यानंतर तुमच्या मैत्रिणी ज्या झाल्यात त्याच्यापैकी खास कोण आहेत? खास आहे ना. मी ऍक्च्युली इथे येऊन ना एरोबिक जॉईन केलं. ओ, तर तिथे माझ्या खूप मैत्रिणी भेटल्या मला. आणि कोणी कोणी असं राहतं ना, एक दिल के गरीब वाली बात हो जाती है. वो है उसमे से पायल नाम है उसका. बर, त्या तुमच्या अगदी जवळ जवळ आलाय. हे आता छान व्यवस्थित खरबूस झालेला आहे. कलर पण छान आला, कलर आलाय छान तांबूस. आणि मालपुवा हा मालपुवा सारखा दिसतोय. इथेच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. पलीकडे साखरेचा पाक तयारी मंडळी आता रेसिपी अंतिम टप्प्यात आलेली आहे. तयारी लागा, तुम्हाला एक करून पाहायचंय. बरोबर की नाही? बरोबर. वा, पाकात टाकते आता. फॅन्टॅस्टिक ना. थोडस ते वरच तूप जरा काढून घ्यायचं. काढून घ्यायचं आणि साखरेच्या पाकात सोडायचं. की हा बात आहे. बर, आपण असे खूप मालपोहे तयार करून घेऊयात, ते साखरेच्या पाकात सोडूयात. तयार होईल रबडी मालपोहा. अप्रतिम रेसिपी आहे. तोंडाला माझ्या पाणी सुटलेलं आहे. मी ते खाणार आहे, पण तुम्हाला खायचं असेल तर पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. रबडी मालपोहा करण्यासाठी लागणारे साहित्य: तूप, तयार रबडी, साखर, कॉर्नफ्लोअर, मैदा, वेलची पावडर, केशर आणि बदामाचे काप. कृती: एका फ्राईंग पॅन मध्ये साखर घालून त्यामध्ये पाणी घालून साखरेचा पाक तयार करून घ्यावा. नंतर त्यामध्ये दुधातील केशर आणि वेलची पूड घालून पाक तयार करून घ्यावा. एका भांड्यामध्ये तयार रबडी, मैदा आणि कॉर्नफ्लोअर एकत्र करून घ्यावं. गरम तुपामध्ये तयार मिश्रण सोडून मालपुवा तळून घ्यावा. तळलेला मालपुवा तयार पाकामध्ये घालून सजावट करून डिश सर्व्ह करावी. मूळच्या इंदौरच्या पण आता मुंबईमध्ये असलेल्या अंजलीजी बेहरे आज आपल्याकडे इथे आल्या. आणि खरंच फार छान वाटलं. त्यानिमित्ताने एका वेगळ्या प्रांतातल्या ताईंशी माझ्या गप्पा झाल्या, वेगळ्या आठवणी जाणून घेता आल्या. आणि तुमच्यासाठी आजचा अनुभव कसा होता? खूप छान. मला वाटलं पण नव्हतं की मी इथे येईन आणि मला इथे आम्ही सारे खवय्येची टीम बरोबर काम करायला मिळेल आणि तुमच्या बरोबर काम करायला मिळेल. खूप आनंद वाटतोय मला. वा वा, थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात. तुम्हाला मिळतंय पितांबरी रुचियाना द रिच टेस्ट यांच्याकडनं हे छानसं गिफ्ट हॅम्पर. थँक्यू. आणि याच्याशिवाय आपल्या लाडक्या झी मराठीकडनं, ज्याच्या तुम्ही गेली कित्येक वर्ष प्रेक्षक आहात, ही प्रेमाची भेट. थँक्यू. अशा छान आनंदी राहा, हसत राहा. आणि आय होप तुम्ही आता मुंबईमध्ये परत परत याल, आपण भेटत राहू. शिवाय मी कधीतरी इंदोरमध्ये आल्यानंतर तुम्हाला हक्काने कॉल करणार आणि तुमच्या घरी जेवायला येईल. बिलकुल. आवडेल ना तुम्हाला? खूप आवडेल, खूप आवडेल. थँक्यू सो मच. या माझ्या घरी या, मी तिथे कॅट कॉलनीमध्ये राहतो. बर, क्वार्टर तिथे आणि दत्तनगरला माझं घर आहे. धन्यवाद. त्यानिमित्ताने मला एक इंदोर मध्ये हक्काचं घर मिळालं. मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग, आजच्या रेसिपी, आमच्या गप्पा? हे सगळं आम्हाला आवर्जून कळवाज. पण त्याशिवाय तुम्ही पण असं कुठून तरी लांबून झी मराठी पाहत असाल, तुम्हाला आवडत असेल, हा कार्यक्रम आवडत असेल, इथे यायची इच्छा असेल, तर तेही कळवा. त्यासाठी आपला हा पत्ता आणि ईमेल आहे. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. प्रत्येक गावची वेगळी ओळख, प्रत्येक हाताला वेगळी चव, पण ह्या वेगळ्या चवीला अजून छान करते ती टीप. लिहून घ्या आजची टीप. सुरळीच्या वड्या करताना पीठ मिक्सर मध्ये फिरवून कुकर मध्ये शिजवून घेऊन कडप्प्याच्या ओट्यावर पसरून वड्या केल्या तर वड्या खुसखुशीत आणि रुसकर लागतात. मंडळी, रबडी मालपोहा आणि उपासाची पुरी चाट, नावामध्येच किती टेस्ट आहे बघा ना. हे दोन्ही पदार्थ खाण्यासाठी मी उत्सुक आहे, कारण त्याच्यातल्या एकाला इंदोरी टच सुद्धा आहे. बरोबर की नाही? आपण एक खाऊयात, पण त्याआधी आठवण म्हणून एक फोटो काढूयात. आवडेल ना? आवडेल. बघा या कॅमेरात. 1, 2, 3 एंड स्माइल प्लीज. धन्यवाद. घ्या प्लेट हातात. चला, कशापासून सुरुवात करूयात?
गोड पसन करा जसं तुम्हाला जे आवडेल तसं. मला मालपुवा जरा जास्तीच बोलवतोय मी आता पटकन मला खा. चला मंडळी मालपुवापासून मी खायला सुरुवात करतो. तुम्ही एक काम करा घ्या निरोप. पण चिंता नॉट, निरोप फक्त आजच्या भागापुरता आहे. भेटायचं आपल्याला पुढच्याच भागात. तोपर्यंत असे छान छान वेगवेगळे वेगवेगळ्या ठिकाणचे टच असलेले पदार्थ नक्की ट्राय करा. मस्त गाणे स्वस्त राहा, पाहत राहा झी मराठीवरती. आम्ही सारे खवय्ये, को पॉवर्ड बाय संतूर पी सी ज्वेलर्स, पितांबरी रुची आणा द रिच टेस्ट, स्पेशल पार्टनर हर्षित सिरप. बाय.